खोन सावे रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी आमदार महेश बालदे यांनी केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या विकास कामासाठी 14,65,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल तालुक्यातील मात्र उरण विधानसभा मतदारसंघात येणारा कोण सावे रस्ता अत्यंत खराब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होताना निदर्शनास आले, त्यामुळे आमदार झाल्यानंतर महेश बालदे यांनी सर्वप्रथम या रस्त्याकडे विशेष लक्ष दिले. राज्य सरकार याकडे लक्ष देणार नाही हे त्यांना माहिती होते, त्यामुळे त्यांनी थेट केंद्राकडे मागणी केली. कोण सावे रस्त्यांच्या आजूबाजूला कंटेनर यार्डची संख्या वाढल्यामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे कोण सावे रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे गरजेचे असून सदरच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करून मंजुरी मिळावी अशी मागणी आमदार महेश बालदे यांनी करत त्याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या विकासासाठी 14,65,00,000 रुपयांचा निधी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असून या कामाची लवकर निविदा जाहीर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.